नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे सिम्पल प्लान पॅनची जी आहे प्लाझो पॅनची जी आहे ड्राफ्टिंग बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ड्राफ्टिंग करायचं. यात तुम्ही 20 इंच हिप पासून तर 50+ पर्यंत जे आहे तुम्ही याच प्रकारे याची कटिंग आणि ड्राफ्टिंग करू कटिंग आणि स्टिचिंग करू शकता आणि ड्राफ्टिंग देखील करू शकता. मी फक्त यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला इझिली कोणत्याही साईजसाठी रेडी करता येईल. तर माप आपलं पुढील अशा प्रकारे आहे. वेस्ट 29 इंच आहे, हिप 36 इंच आहे, लेंथ 38 आहे, बॉटम राऊंड जो आहे तो 22 इंचाचा आहे. आणि आता इथे बघा, आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, इथे मार्किंग करायची आहे. तर आपल्याला इथे मार्किंग करण्यासाठी आपलं हिप किती आहे त्यामध्ये आपल्याला 10 इंच जे आहे ते प्लस करायचं आहे आणि जे आपलं आन्सर येईल ते इथे ठेवायचं आहे. म्हणजे आपलं इथे हिप प्लस 10 इंच करायचं आहे आणि डिवाइड बाय 4 करायचं आहे. तर इथे आपलं जे लास्ट येईल ते आपलं 11.5 इंच येणार. तर हे आपलं झालं पूर्ण इलास्टिक, आपण फुल इलास्टिक वाला पॅन्ट बनवणार आहोत. तर त्यासाठी अशा प्रकारे झालं. आता क्रॉच पॅन्ट आपल्याला इथे काढायचं आहे, म्हणजे इथून आपण क्रॉच पॅन्ट करत असतो ना, कमी जास्त झाला की तो पॅन्ट वर खेचला जातो. जर तुम्ही अशा पद्धतीने जर याची कटिंग कराल, ड्राफ्टिंग कराल, कटिंग कराल, स्टिचिंग कराल, तर तुमचा हा पॅन्ट वर खेचला जाणार नाही. तर क्रॉच पॅन्टसाठी आपल्याला बघा, इथे आपली हिप जेवढी आहे त्याला डिवाइड बाय 4 करायचा आहे आणि प्लस 3 करायचं आहे, म्हणजेच आपलं जे आहे इथे 12 इंच येणार. जर तुम्ही बेल्ट, हा बेल्ट जो आहे मी इथे 2 इंच आधीच ड्रॉ करून ठेवलाय, कारण की इथे बघा 1 इंचाची इलास्टिक आहे, 1 इंच पट्टी फोल्ड करायला आणि 1 इंच आतमध्ये शिलाईला, म्हणजे 2 इंच मी इथे ऑलरेडी मार्क करून घेतलाय. हा पार्ट आपला कुठेतरी खाली दबल्या जाणार, तर मी ते वरून पट्टी फोल्ड करत आहे म्हणून मी ते डायरेक्टली 12 इंचावरती केलाय. जर तुम्ही पट्टी जी आहे वेगळी कट करत असाल किंवा वेगळी जोडत असाल तर तुम्हाला जे आहे इथे मार्क करून आधी आपलं अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं. इथे क्रॉस पॉईंट सोडून मी इथे अशा पद्धतीने मार्क करून घेतलाय. आपलं मार्क करून झालेलं आहे. तर मी एक जी फ्रंट पार्ट साठी जी लाईन आहे ती डायरेक्टली वरून खालपर्यंत जी आहे स्ट्रेट, हा पार्ट आपला जो आहे स्ट्रेट केलेला आहे, इथे मी मार्किंग केलं. मग नंतर इथे 1 इंचाचं मी इथे गॅप ठेवलाय, इथे 1 इंचाचं गॅप ठेवलं आणि इथनं मागच्या मागच्या आपल्याला क्रॉस पॉईंट साठी जे आहे 1 इंचाचं गॅप ठेवून आपल्याला वरून जे आहे क्रॉस मध्ये अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं. मार्क करून झालं. आता इथे बघा, तुमची साईज जर 20 तर 29 जर असेल तर तुम्हाला 1.25 इतकं जे आहे इथे क्रॉस मध्ये जायचं आहे. 32-39 असेल तर 2 इंचापर्यंत जायचं आहे. 40 ते 49 पर्यंत, म्हणजे 40-49 पर्यंत असेल तर तुम्हाला इथे 3 इंच जायचं आहे क्रॉस मध्ये. आणि जर 50+ असेल तर इथे तुम्हाला 3 ते 4 इंचापर्यंत तुम्ही इथे जाऊ शकता. तर आपली हिप जी आहे 30-39 मध्ये आहे, म्हणजेच इथे 2 इंच. तर इथे बघा, इथे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, इथनं 2 इंच आपण फ्रंट पार्ट साठी जायचं क्रॉस मध्ये, इथनं मग याचं सेंटर काढायचं. सेंटर काढून झाल्यानंतर क्रॉस मध्ये अशा प्रकारे आपल्याला इथे राऊंड मध्ये मार्क करून घ्यायचं. ठीक आहे, हे झालं फ्रंट पार्ट साठी. परत इथनं जे आहे 2 इंचावरती मार्क करायचं. इथे 2 इंच आपला मार्क इथपर्यंत येत आहे, तर इथून जे याचं ह्या आपण क्रॉस मध्ये जी लाईन ड्रॉ केलेली आहे याचं सेंटर पकडायचं आणि याच्या सेंटर पासून 2 इंचापर्यंत जे आहे इथे आपल्याला हलक्या राऊंड मध्ये मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे हा मागचा आणि पुढचा क्रॉच पॉईंट जो आहे तो एका प्रकारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता इथे लेंथ टाकायची आहे, तर मी इथे खाली पट्टी फोल्ड करणार आहे. ठीक आहे, इथे मी 2 इंच आपला बेल्ट बरोबर रेडी होऊन जाणार. मग तुम्ही जर वरून पट्टी लावत असाल, पट्टी जर इथे लावायची असेल तर तुम्ही म्हणजे डायरेक्टली फोल्ड करायची असेल तर तुम्ही इथे बघा तुमची लेंथ किती आहे. लेंथ माझी 38 आहे, तर तुम्हाला इथे याचं 2 इंच वेगळं घ्यायचं आणि याचं 2 इंच आपल्याला वेगळं, म्हणजे तुम्ही पट्टी किती इंचाची फोल्ड करता. तर मी इथे 2 इंचाची पट्टी फोल्ड करेल. तर मला इथे पूर्ण हे 2 इंच सोडून मी इथे 38 वरती मार्क केलं. 38 पासून आणखी 2 इंच, म्हणजे 40 इंचावरती डायरेक्टली मार्क करून घेते. मार्क करून झालं म्हणजे याचं सेंटर काढायचं आणि सेंटर पासून इथपर्यंत मार्क करून घेतलं. आणि आता इथे बघा, बॉटम राऊंड जो आहे आपला पूर्ण पायाचा घेर, हा पायाचा घेर जो आहे तुम्ही 22 इंचाचा घेतलेला आहे, 22 इंचाचा घेतलेला आहे. तर एका साईडने 11 इंच, एका साईडने 11 इंच. तर इथे बघा, आपलं 1 इंच जे आहे इथे आपलं 1/2 इंच वाढणार आहे. 1 इंच आपलं इथे म्हणजे बॅक साईडने एक्स्ट्रा वाढणार. इथून आपलं 1/2 इंच शिलाईसाठी जाणार, इकडल्या साईडने 1/2 इंच शिलाईसाठी जाणार. म्हणजे तुम्हाला मग बॉटम राऊंड मध्ये तुमचा जर बॉटम राऊंड 22 असेल तर त्यात 3 इंच तुम्हाला ऍड करायचं आहे. तर हे 3 इंच ऍड जे आहे ते कंपल्सरी आहे कोणत्याही साईजसाठी, बॉटम राऊंड तुमचा कितीही असो. तर ठीक आहे, याला मग आपलं जे आन्सर येईल 25 आलं, याला डिवाइड बाय 4 करायचं आहे. मग आपल्याला 6.25 सेंटर पासून मार्क करून घ्यायचा आहे. मार्क करून झाल्यानंतर बघा, इथे तुम्हाला मी क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ केलेली दिसतात. तर ही क्रॉस मध्ये लाईन मी याच्यासाठी केली, जर तुम्हाला घेर याचा जास्त हवा असेल तर तुम्ही इथे एक्स्ट्रा 2 इंचापर्यंत आपण जेव्हा ऑनफोल्ड ची साईड आपली राहील आणि हे सगळं मार्क करायच्या जी आधी आपण हा कापड फोल्ड केला, इथे 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. नंतरची मापे आपल्याला इकडे टाकायची आहे. जर तुम्हाला इकडे तुम्हाला कापड घ्यायचा असेल तर इथून मी जे आहे थोडीशी साईज वाढवणार आहे. तर मी इथे क्रॉस मध्ये घेतलं. ठीक आहे, इथून मी 2 इंचापर्यंत डायरेक्टली जोडून घेतलं. मग इथून मी अशी क्रॉस मध्ये गेले, क्रॉस मध्ये गेले. मग आता तुमची जेवढी लेंथ आहे, तर सपोज मी इथे 36 घेतली आहे, 36 इथे आलाय, मग इथून पण आपल्याला मोजायचं आहे. अमरेला टाईप मध्ये झालं ना हे, तर इथे पण माझं 36 आलाय. मग इथे 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 वरून डायरेक्ट मार्क करून बघायचं, 36 इथपर्यंत आलाय. मग आपल्याला असं क्रॉस मध्ये जायचं आहे. ठीक आहे, आता हा आपला फ्रंट पार्ट वगैरे झालाय, पूर्ण आपला ड्रॉ करून झालाय. आता इथे बघा,
बॅक पॉइंट आपल्याला इथे बॅक हे झाला, आपल्याला इथून आपण क्रॉस पॉईंट हा आपला 6.25 पर्यंत अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. जर तुमच्याजवळ स्केल असेल स्केलनी करा आणि नाहीतर हाताने करा तरीही चालेल. आता इथे अर्धा इंच गॅप ठेवायचा. इथे मी 0.25 म्हणजे अर्धा इंच मार्क केलं. अर्धा इंचापासून इथे आपल्याला हळूहळू साईज वाढवत वाढवत अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आहे आपलं संपूर्ण प्लाझोचं जे आहे ते कट म्हणजे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने संपूर्ण म्हणजे कोणतीही असू साईज तुम्ही लहान मुलीचा शिवो की मोठ्या तुम्ही हेल्दी व्यक्तीचा प्लाझो पॅन्ट स्टिच करो, तर पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे या पद्धतीने केल्यानंतर आपली कुठेच गडबड होणार नाही. तुम्ही एकदा व्हिडिओ आणखी नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल. आणि लवकरच मी यावरचा जो व्हिडिओ आहे पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंगचा लवकरच अपलोड करेल. तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे, कशाबद्दल शिकून घ्यायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.